खबरें विस्तार से। नागपुर के पालक मंत्री नितिन राउत ने प्रदेश के कई जिलों में कोविड संक्रमितों की संख्या अधिक होने का हवाला देते हुए दीक्षा भूमि पर कोविड प्रोटोकॉल का पालन करने की अपील की है। उन्होंने कहा कि इसी वजह से धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह को टाला गया है। दीक्षा भूमि आने वाले अनुयायियों का स्वागत है, लेकिन खुद के जीवन की रक्षा के लिए कोविड प्रोटोकॉल का पालन करना होगा। पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत ने गुरुवार को धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर दीक्षा भूमि पहुंचकर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की पवित्र अस्थियों के दर्शन कर अभिवादन किया। पत्रकारों से चर्चा करते हुए उन्होंने कहा कि समारोह नहीं होने पर भी अनेक अनुयायियों के शुक्रवार को दीक्षा भूमि आने की संभावना है। इससे पहले दीक्षा भूमि परिसर में परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक समिति के सदस्यों एवं वरिष्ठ अधिकारियों की मौजूदगी में शुक्रवार की तैयारी की समीक्षा की गई। बैठक में विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिला अधिकारी विमला आर, पुलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पुलिस आयुक्त अस्वती दोरजे, मनपा आयुक्त राधा कृष्णन बी, एनआईटी के सभापति मनोज कुमार सूर्यवंशी, दीक्षा भूमि स्मारक समिति के सचिव डॉक्टर सुदीप फुलझेले, ट्रस्टी विलास गजघाटे, नामदेव सुके, विशेष पुलिस महानिरीक्षक नवीन चंद्र रेड्डी आदि मौजूद थे। पालक मंत्री ने अधिकारियों को दीक्षा भूमि, कामठी स्थित ड्रैगन पैलेस एवं कोराडी के देवी मंदिर में नागरिकों की सुविधाओं की नियमित समीक्षा के निर्देश दिए। 14 अक्टूबर 1956 रोजी याज दीक्षा भूमि विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अपने लाखों अनुयायांना या भूमिमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखविला होता। एक नम्रतापूर्वक विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येत असताना नियमाचे तर काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे, परंतु ज्यांनी 2 डोजेस घेतले असतील त्यांनीच दर्शनासाठी या ठिकाणी यावं, कारण केंद्र सरकारचा नियमच तो सांगतो आहे। आणि तिसऱ्या करोनाच्या लाटेचं या ठिकाणी पदार्पण होत आहे अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असताना आणि अहमदनगर सारख्या जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी इमर्जन्सी लावण्यात आलेली आहे, या करोनाच्या काळामध्ये एक प्रकारे त्यांनी त्याचं पालन करावं, तर हे सगळं बघितल्यानंतर मला या ठिकाणी आमच्या समस्त बौद्ध बांधवांना आणि भीम सैनिकांना सांगावंसं वाटतं की येताना आपण मास्क लावा, डिस्टन्स मेंटेन करा, हातसुद्धा आपले सॅनिटाईज करून घ्या, आणि 2 डोस घेतले असतील तर तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये यायला कोणीही थांबवणार नाही, आपलं स्वागतच या ठिकाणी होईल आणि एक अमूल्य संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली आहे, त्याची आपण निश्चितच लाभ घ्यावा। तद्वतच ज्यांनी 2 डोजेस घेतले नसतील किंवा ज्यांनी एकही डोस घेतला नसतील अशांसाठीसुद्धा जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे, त्यांनी त्या संधीचा सुद्धा लाभ घ्यावा। त्यांचं व्हॅक्सिनेशनही होऊ शकतं या ठिकाणी, त्यांना टेस्टिंगही करता येऊ शकतं, ह्या समस्त सोयी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। जिल्हा प्रशासन ही आपल्या सहकार्यासाठी आहे, आपल्या विरोधासाठी नाही। मग ते पोलीस प्रशासन असो की नगर प्रशासन असो की जिल्हा प्रशासन असो, ही सर्व मंडळी आपल्याला सहकार्य करायला या ठिकाणी आहेत। आपण कृपा करून त्यांना वेगळ्या विचारात बांधून घेऊ नका, भावनिक होऊन समजू नका की ते तुम्हाला विरोध करतायत, केवळ ते तुम्हाला मार्गदर्शन करतायत की तुम्ही जर कुठं चुकत असाल किंवा दिसत असाल तर निश्चितपणे तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील। आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा सन्मानच केला पाहिजे, कारण ते लोक सगळे आपलं कर्तव्य बजावतात त्या ठिकाणी। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातच सांगितलेलं आहे की जे लोक आपलं कर्तव्य बजावतात त्या सर्वांना आपण सॅल्यूटच केला पाहिजे। जेव्हा आपण या मातीला वंदन करायला या ठिकाणी येत असतो तेव्हा प्रशासनाला सुद्धा आपण सहकार्य करावं, ही नम्रपणे विनंती पुन्हा एकदा आपल्या सर्वांना करतो आणि धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद।